नमस्कार, मी शिल्पा, स्वागत आहे तुमच्या सर्वांचे माझ्या किचनमध्ये। आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने वांग्याची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत। बऱ्याच वेळा आपण सेम प्रकारे वांग्याची भाजी बनवतो आणि मग त्या वांग्याच्या भाजीची जी काही चव आहे ती खायला सेमच लागते, पण आज आपण इथे एकदम वेगळी पद्धत वापरून ही वांग्याची भाजी बनवते। त्यासाठी इथे मी काही वांगे घेतली आहेत। वांगे कट केल्यानंतर आपण ती पाण्यामध्ये टाकणार आहोत, म्हणजे ती वांगे काळी पडणार नाहीत। त्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी देखील घेतलेलं आहे। आता ही जी वांगी आहेत, या वांग्यांचा आपल्याला जो देठाकडचा भाग आहे तो अगदी थोडासा कट करून टाकायचा आहे। संपूर्ण देठाकडचा भाग इथे कट करून टाकायचा नाही आहे। आता ही जी वांगी आहेत, ही वांगी आपण उभी चिरून घेणार आहोत। मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला ही वांगी उभी चिरून घ्यायची आहेत। एकदम पातळ पातळ या वांग्याची आपल्याला काप तयार करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे। आता ही कट करून घेतलेली जी काही वांगी आहेत, ही वांगी आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहेत, म्हणजे जी काही वांगी आहेत ती वांगी आपली काळी पडणार नाहीत। तर सेम प्रकारे सर्व जी काही वांगी आहेत ती मी अशाच प्रकारे उभी कापून घेते किंवा चिरून घेते। इथे मी सर्व वांगी कट करून ती पाण्यामध्ये टाकून ठेवली आहेत, म्हणजे ती काळी पडणार नाहीत। वांग्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी काही मसाले एका डिशमध्ये काढून घेतले आहेत। एक चमचा बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला किंवा घरातील कोणताही काळर तिखट किंवा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा धने पावडर आणि पाव चमचा इथे मी हळद घेतली आहे। आता आपण भाजी बनवायला घेऊयात। तर गॅस ऑन करून गॅसवरती मी पॅन ठेवला आहे। पॅनमध्ये 3 मोठे चमचे तेल टाकून घ्यायचे आहे। आता हे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर तेलामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत। जिरे छान असे तेलामध्ये फुलू द्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता जिरे छान असे फुललेले आहेत। आता एकदा याला मिक्स करून घेऊयात। आता याच्यामध्ये आपल्याला कांद्याची पेस्ट टाकायची आहे। इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे घेऊन त्याची मिक्सरमधून पेस्ट तयार करून घेतली आहे। आता ही कांद्याची पेस्ट आपल्याला या पॅनमध्ये काढून घ्यायची आहे आणि ही कांद्याची पेस्ट आपल्याला लाल होईपर्यंत चांगली तेलामध्ये परतवून घ्यायची आहे। ही कांद्याची पेस्ट परतण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, साधारण 10 ते 15 मिनिट ही कांद्याची पेस्ट परतण्यासाठी लागतात। गॅसची फ्लेम मीडियम ते हाय ठेवायची आणि ही कांद्याची पेस्ट आपल्याला चांगली तेलामध्ये परतवून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता मी कांद्याची पेस्ट चांगली परतवून घेतली। आता याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकूयात आणि ही आलं लसूण पेस्ट देखील आपल्याला साधारण 2 मिनिटे या कांद्यासोबत चांगली परतवून घ्यायची आहे, म्हणजे आलं लसूणचा जो काही कच्चेपणा आहे तो दूर होईल आणि आलं लसूण पेस्ट देखील चांगली परतली जाईल। तर आलं लसूण पेस्ट देखील मी 2 मिनिटे चांगली परतवून घेतली। आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे। इथे मी 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घेऊन त्याची मिक्सरमधून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली आहे। आता ही पेस्ट देखील आपल्याला कांद्यासोबत चांगली 3 ते 4 मिनिटे परतवून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिटे झालेले आहेत। मी कांदे आणि टोमॅटोची पेस्ट चांगली परतवून घेतली। आता याच्यामध्ये आपण डिशमध्ये काढून ठेवलेले सर्व मसाले टाकून घेऊयात। लाल तिखटचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता। आता हे सर्व मसाले देखील आपल्याला याच्यासोबत छान अशी मिक्स करून घ्यायचे आहेत आणि 2 मिनिटे परतवून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता सर्व मसाले आणि कांदा टोमॅटोची पेस्ट चांगलं परतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण जी उभी कट करून घेतलेली वांगी आहेत ती पाण्यामधून काढून टाकायची आहेत। पाण्यामधून वांगी निथळून मग ती आपल्याला पॅनमध्ये टाकून घ्यायची आहेत। आता भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ सर्व भाजीमध्ये चांगलं मिक्स होईल। तर इथे तुम्ही बघू शकता मी मीठ सर्व छान असे मिक्स करून घेतलेलं आहे। आता भाजीमध्ये आपल्याला भाजी शिजण्यापुरतं पाणी टाकायचं आहे। आपण ही भाजी सुक्की बनवते, पातळ बनवणार नाही, त्याच्यामुळे पाणी टाकताना अगदी थोडंच टाकायचं आहे। अर्धा ग्लास पाणी इथे मी टाकून घेतलेलं आहे। आता हे सर्व छान असे एकदम मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व मसाले छान असे मिक्स होतील। तर इथे तुम्ही बघू शकता सर्व छान असे मी मिक्स करून घेतलं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवायचे आणि ही वांग्याची भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे। तसेच मध्ये मध्ये झाकण उघडून ह्या वांग्याच्या भाजीला हलवून देखील घ्यायचं आहे। मीडियम तर लो फ्लेमवरती ही वांग्याची भाजी शिजवून घ्यायची आहे। तर 10 ते 12 मिनिटांनी तुम्ही बघू शकता जी काही वांग्याची भाजी आहे ती आपली तयार झाली आहे। आता एकदा हिला चेक करून पाहूयात। तर इथे तुम्ही बघू शकता जी काही वांग्याची भाजी आहे ती चांगली शिजलेली आहे। आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे। आता भाजीमध्ये थोडीशी बारीक चिरलेली हिरवीगार अशी कोथिंबीर टाकायची आहे। तयार झाली आपली वेगळ्या पद्धतीची वांग्याची भाजी। आता ही एका डिशमध्ये सर्व करूयात। तुम्हाला माझी आजची वांग्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर, तसेच माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल किंवा पहिल्यांदाच जर माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।